आता नवीन रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवरती. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चपातीपासून कटलेट्स कसे बनवायचे ते. तर माझ्याकडे सकाळच्या राहिलेल्या दोन चपाती आहेत, म्हणजे ज्या शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत त्याच्यापासून आपण बनवणार आहोत. तिकडे दोन चपाती घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत, एक वाटी गाजर घेतलेला आहे, किसून घेतले गाजर, त्याच्यानंतर फ्रोझन मटार होता तो उकळून घेतलेला आहे अर्धी वाटी, सिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता मसाला काय काय घालायचा ते बघूया. एक चमचा धना पावडर घेतली आहे, एक चमचा जिरा पावडर घेतली आहे, अर्धा टेबलस्पून अमचूर पावडर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, अर्धा पाऊण टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि दोन छोट्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत. मिरची कितपत तिखट आहे त्याच्या प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता. लाल मिरची जर घालायची नसेल तुम्हाला तर तुम्ही हिरवी मिरची पण नुसती घातली तरी चालेल. तर असं झालेलं सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण. आणि सगळ्यात पहिल्यांदा आता आपण चपाती आहे, चपाती मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत. इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे चपातीचे तुकडे करून घालते. आणि आता आपण मिक्सरवरून बारीक करून घेऊया. इकडे आपण मिक्सरवरून बारीक करून घेतलेलं आहे चपाती. चपाती बारीक करून झाल्यावर मिक्सरवरून इकडे हे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत आणि फ्रीजमधून काढल्यानंतर ते कटणक होतात तर ते मी बॉईल करून घेतलेले एक 5 मिनटं, त्यामुळे आता ते मऊ पडलेले आहेत. फ्रोझन मटार घेतलं आहे, त्याच्यानंतर बटाटा मी स्मॅश करून टाकते. स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊया. स्मॅश झालेले बटाटा, त्याच्यामध्ये आता आपण सिमला मिरची घालूया. तुमच्याकडे जर भाज्या ह्या अवेलेबल नसतील तर तुम्ही बटाटा नुसता घालून पण सुंदर कटलेट बनवू शकता. गाजर घातलेलं आहे किसलेलं, त्याच्यानंतर कोथिंबीर घातल्यानंतर आपण हे स्मॅश केलेलं आहे, सॉरी मिक्सरवरून बारीक केलेलं जे चपातीचं पीठ आहे, चपातीचे तुकडे जे होते ते मिक्सरवरून बारीक केलेले आहे ते घालूया. त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, ग्रीन चिली, आमचूर पावडर घेऊया आणि चवीनुसार मीठ. सगळं घालून आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम मस्त आणि छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे, लहान मुलांना पण खूप आवडेल. आणि हे आपण कटलेस डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय दोन्ही पद्धतीने करू शकतो. मस्त एकजीव झालेले आहे.
अशा पद्धतीने छान गोळा तयार झालेला आहे कटलेट्सचा. इकडे एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, तेल हाताला लावायचं आहे आणि कटलेटचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण. अशा पद्धतीने कटलेट्स बनवून घ्यायचे. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजवर जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन ज्या रेसिपीज मी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, बेल आयकॉन दाबल्याने तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील आणि कोणती रेसिपी कधी अपलोड केलेली आहे हे पटकन कळायला मदत होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करा. मस्त असे छान कटलेट्स बनतात. सगळ्या भाज्या पण घातलेल्या आहेत, तुमच्याकडे ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या घातल्या तरी चालतील, अगदी फ्लावर जरी घातला तरी चालेल, छान लागतो तोही. फ्लावर कांदा पण घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये, मस्त लागेल. अशा पद्धतीने कटलेट्स आपण तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपण डीप फ्राय करून घेऊया. एक कटलेट डीप फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे कटलेट्स फ्राय करून घेऊया. गॅस मिडियम हीटवरती ठेवायचं आहे, म्हणजे ते करपणार नाहीत कटलेट्स. एका बाजूने होत आले की दुसरी बाजू पण पलटायची. मस्त वास पण खूप सुंदर यायला लागला. मस्त दोन्ही बाजूने छान शालो डीप फ्राय झालेले आहेत. दोन्ही बाजूनी छान झालेले आहेत फ्राय, आपण काढून घेऊया. तेल सगळं असं काढून घ्यायचं आहे मस्त, आणि टिश्यू पेपरवरती ठेवून घ्यायचे. राहिलेले आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया. एका बाजून झालं की पुन्हा पलटायचे. मिडियम गॅसवरती खूप छान होतात कटलेट्स. दोन्ही बाजूने मस्त झालेले आहेत, काढून घेऊया. अशा पद्धतीने आपले मस्त टेस्टी आणि हेल्दी असे चपातीचे कटलेट्स तयार झालेले आहेत. तुमच्याकडे चपाती जर शिल्लक आहे असेल तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी, मुलांना तर नक्की आवडेल. आणि खूप प्रमाणात जर चपाती असेल तर पटकन संपण्यास पण मदत होते, त्यामुळं हे चपातीचे कटलेट्स नक्की करून पहा. आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.